नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे हेमंत ऋतू आहे पौष महिन्याच्या कृष्णपक्षाची सप्तमी आहे नक्षत्र स्वाती आहे योग शूल आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे आजच्या दिवसाचा जो गुलिकाल काल आहे तो सुरुवात होईल सकाळी आठ वाजून तीस मिनिटापासून ते नऊ वाजून चोपन्न मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सतरा मिनिटापासून ते एक वाजून पाच मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी अकरा वाजून सतरा मिनिटापासून ते बारा वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत आणि यमगंडकाळ काळ दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटापासून ते चार वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंडकाळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस तूळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र गुरु बरोबर प्रतियोग करणार आहे शनी बरोबर त्रिकोण योग करणार आहे रवी बरोबर आजच्या दिवशी बुध आणि नेप्च्युनचा राशी फळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या सातव्या चंद्राचा लाभातल्या शनी बरोबर हा चंद्र योग करणार आहे दशमातल्या रवी बरोबर हा चंद्र योग करणार आणि भाग्यातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आजच्या दिवशी दशमातला बुधाबरोबर वेयातला नेप्चून सुद्धा लाभ योग करणार दिवस अतिशय महत्वपूर्ण आहे आजच्या दिवशी खास करून विवाहित असाल तर वैवाहिक नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील थोडंफार शाब्दिक चकमकी होतील परंतु तुमचे नातेसंबंध खूप दृढवत होतील वैवाहिक चुडितारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो हो त्याचप्रमाणे तुमचे जे तुमच्या वयापेक्षा जे मोठे मित्र असतील त्यांच्यावर भेटीकाठीणं किंवा तुम तुमचे काही जुने पुराणे काही लाभ असतील किंवा अडकलेल्या काही गोष्टी असतील त्या आजच्या दिवशी अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसून येईल त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसात जे का तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहार येणाऱ्या दोन ते तीन दिवसात अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील एकंदरीत एक दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास ब्रुषवरास। आहे ती आहे वृषभरास राशीच्या सहाव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे वेयातल्या गुरु बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे दशमातल्या शनीबरोबर बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे भाग्यातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे अष्टमातल्या शुक्राबरोबर चंद्र लाभयोग करणार आहे त्याचप्रमाणे भाग्यातला बुध आणि लाभातला निप्टून हे सुद्धा लाभयोग करणार आहे जे तुमचं कार्यक्षेत्र तरस असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण घटना घडामोडी की ज्या सकारात्मक असतील आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील त्याचप्रमाणे आरोग्याकडे थोडस लक्ष देणं गरजेचं आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी कवर करू शकतील याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवस तुमच्याकडे शुभफलदायी राहतील खास करून तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या कागदोपत्री व्यवहाराच्या संदर्भात येणारे दोन ते तीन दिवस महत्त्वपूर्ण राहतील काही चांगल्या इंट्युशन्स तुम्हाला येऊ शकतील भाग्यशालीसुद्धा राहाल तुम्ही त्याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभव होतो जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर तुमचे अंदाज अचूक येतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या पाचव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या गुरु बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे भांग्यातल्या शनी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे अष्टमातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे सप्तमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार त्याचप्रमाणे तुमच्या अष्टमातल्या बुधाबरोबर लाभातला तुमच्या अष्टमातला बुधाबरोबर दशमातला जो नेपच्यून आहे हा लाभ योग करणार दिवस अतिशय उत्तम महत्त्वपूर्ण शुभफलदायी आणि भाग्यशाली अशा प्रकारचा असणार आहे खास करून जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील लाँग टर्ममध्ये जर का तुम्ही काही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले असेल तर त्याचे काही चांगले उत्तम रिटर्न्स आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहिल विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारामध्ये नातेसंबंध सुधारतील एकंदरीत दिवस तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी राहील एकंदरीत येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये काही अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील त्याचप्रमाणे तुमचे अंदाज अचूक ठरतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचा भ्रमण आहे दशमातल्या गुरुबरोबर हा प्रतियोग करणार आहे अष्टमातल्या शनी बरोबर हा चंद्र योग करणार आहे दशमात सप्तमातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे आणि षष्टातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग हो करणार आहे आजच्या दिवशी सप्तमातला बुध आणि ने भाग्यातला नेपचून हे परस्पर लाभ योग हो करणार आहेत दिवस अतिशय महत्वपूर्ण जसं तुम्हाला हवं त्याप्रमाणे आजचा दिवस तुमचा जाऊ शकेल खास करून घरातल्या व्यक्तींबरोबरच्या नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील घरामध्ये महत्त्वपूर्ण काही घटना घडामोडी घडून दिसून येतील घरातले जे मोठ्या व्यक्ती असेल त्यांच्यावरचे नातेसंबंध तुमच्या खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या सुद्धा काही शुभफलदायी अशा घटना घडतील खास करून येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसमोर सुधारतील आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा संभवतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही पार्टनरशिपच्या बिझनेसमध्ये असाल तर कागदोपत्री व्यवहार करता येणारे दोन ते तीन दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी राहतील एकंदरीत आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातल्या गुरु बरोबर हा चंद्र करणार आहे सप्तमातल्या शनि बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे षष्टातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे आणि पंचमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे त्याचप्रमाणे आजच्या दिवशी षष्टातला बुध आणि अष्टमातला नेपचून हे परस्पर लाभयोग करणार आहेत आजचा जो दिवस आहे भरपूर धावपळीचा दगदगीचा महत्वपूर्ण राहील ट्रॅव्हलिंग वगैरे जास्त होईल मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची अडकलेली कामं पूर्ण होतील जी कामं पूर्ण होत नाही ज्या कामाला बराचसा त्रास होतोय अशा प्रकारची कामं तुमच्या आजच्या दिवशी अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुद्धा सुधारतील त्याचप्रमाणे आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकाल विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील त्याचप्रमाणे कामाच्या संदर्भात खासकर जे नोकरदार व्यक्ती आहेत त्यांच्याकरता कागदपत्री व्यवहाराकरता येणारे दोन ते तीन दिवस हे चांगले राहतील दिवस तुमच्यासाठी जरी धावपळीचा असला तरी शुभ असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातल्या गुरु बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे पंचमातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे त्याचप्रमाणे षष्टातल्या शनीबरोबर बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे चतुर्थातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे याचप्रमाणे तुमच्या पंचमातला नेपचून आणि अष्टमातला गुरु तुमच्या पंचमातला नेपचून आणि सप्तमातला बुध हा परस्पर लाभ योग करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील त्याचप्रमाणे दूरगामी गुंतवणूक करता गुंतवणुकी करता आजचा दिवस अतिशय मोलाचा राहील अतिशय शुभफलदायी राहील घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील घरामध्ये चांगलाही चांगला प्रसंग तुम्ही आजच्या दिवशी साजरा करू शकाल याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या दोघांमधले जे नातेसंबंध आहेत हे अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील त्याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये शॉर्ट टर्ममध्ये तुमचे जे अनुभव असतील किंवा तुम तुमचे तुम्ही मांडलेले अंदाज अचूक येण्याची शक्यता बऱ्याच वर्णात राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी हे हे तुलु रास आहे ती आहे तुळरास तुळू राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या गुरु बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे पंचमातल्या शनीबरोबर बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे चतुर्थातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे तृतीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे चतुर्थातला बुध आणि षष्टातला नेपचून हे परस्पर लाभयोग करणार आहेत आजचा जो दिवस आहे अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय शुभफलदायी राहील आज तुमची एनर्जी कॉन्फिडन्स हा खूप चांगल्या प्रकारचा दिसून आहे भाग्यशालीसुद्धा आजचा दिवस आहे खास करून जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते लाँग टर्ममध्ये केलेली शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट तुमच्या तुम्हाला आजच्या दिवशी अतिशय चांगल्या प्रकारचे रिटर्न्स घेऊ श देऊ शकेल कागदपत्री व्यवहार कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस करायचे असेल तर आजचा दिवस खूपच चांगल्या प्रकारचा राहील आजच्या दिवसात थोडंसं तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल मात्र कामं हो, तुमची पूर्ण होताना दिसतील विवाहित असाल तर वैवाहिक शाब्दिक चकमकी संभवतात मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी राहील खास करून येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुद्धा सुधारतील दिवस अतिशय चांगला आहे त्याचा संपूर्णपणे लाभ घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या बे सणा चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच सहाव्या सणात असणाऱ्या गुरु बरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे चतुर्थातला शनी बरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे तृतीयातला रवीबरोबर बरोबर चंद्र केंद्रीय करणार आहे द्वितीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे तृतीयातला बुध आणि पंचमातला नेपच्यून हे परस्पर लाभ योग करणार आहे आजचा जो दिवस आहे धावपळीचा राहील लगदकीचा राहील मात्र महत्त्वपूर्ण कामं तुमची हाता तुम्ही करू शकाल उत्साह तुमचा दांडगा असेल घरातले जे वयोवृद्ध असतील त्यांच्याबरोबर नातेसंबंध सुद्धा खूप चांगल्या राहतील याचप्रमाणे महत्त्वपूर्ण काही इन्व्हेस्टमेंट आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील विवाहित असेल तर वैवाहितप्रमाणे बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो थोडस आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये कागदोपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस याच्यासाठी खूप चांगले राहील त्याचप्रमाणे अनपेक्षित काही लाभ सुद्धा येणाऱ्या दोन ते तीन दिवसात तुम्हाला मिळू शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी जरी धावपळीचा असला तरी काम तुमची पूर्ण होताना दिसून येतील यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या सण चंद्राचं भ्रमण आहे पंचमातला गुरुबरोबरा चंद्र प्रतियोग करणार आहे तृतीयातला शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे द्वितीयातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे तुमच्याच राशीत असणारा शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे तुमच्या द्वितीयातला बुध आणि चतुर्थातला निपचून हे परस्पर योग करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील खास करून मित्रपरिवारावर भेटीघाट येवणं त्यांच्यावर कुठे बाहेर फिरलं जाणं त्याचप्रमाणे आधी केलेले काही कामाचे उत्तम लाभ मिळणं अशा प्रकारच्या काही सुंदर घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील याचप्रमाणे आज तुमचा उत्साह वगैरे खूप चांगला दिसून येईल दांडगा दिसून येईल महत्वपूर्ण कामंसुद्धा सुद्धा तुम्ही हाती घेऊ शकाल मित्रपरिवारापुढे बाहेर फिरला जाण्याचा एक सुद्धा संभवतो याचप्रमाणे महत्त्वपूर्ण काही इन्व्हेस्टमेंट सुद्धा संभवतात येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील त्यामुळे विवाह असाल तर वैवाहिक जीदारवरचे नातेसमधे सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचे राहतील एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या दहाव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातला गुरु बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे तुमच्याच राशीतला रवी बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे द्वितीयातल्या शनीबरोबर हा चंद्र यो त्रिकोण योग करणार आहे बेयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे त्याचमुळे आजच्या दिवशी तुमच्याच राशीतला बुध आणि तृतीयातला नेपच्यून हे परस्पर लाभयोग करणार आहेत दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील खास करून तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील तुम्ही जर का कोणत बिझनेस करत असाल या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील विवाहित जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये दे असाल त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरल्यावर जाण्याचा योगसुद्धा आजच्या दिवशी संभवतो घरातल्या व्यक्तीबरोबर थोड्याफार प्रमाणात शाब्दिक चकमकी होऊ शकतील त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसात तुमच्यासाठी फा भाग्यशाली राहील खास करून येणाऱ्या दोन ते तीन दिवसात तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता तुम्हाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस अशा प्रकारचे सुद्धा तुम्ही काही देऊ शकता एकंदरीत दिवस आजचा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या भाग्यस्थान चंद्राचं भ्रमण आहे तृतीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे तुमच्याच राशीत असणारा शनीबरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे वेयातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे भाग्यातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे त्याचप्रमाणे आजच्या दिवशी वेयातला बुध आणि द्वितीयातला नेप्चून हे परस्पर लाभयोग करणार आहेत आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील अतिशय शुभफलदायी राहील भाग्यशालीसुद्धा राहील तो आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल हाती घेतलेले कामं अगदी सहजपणे पूर्ण करू शकाल त्याचप्रमाणे भविष्यकालीन योजनेच्या संदर्भात सुद्धा काही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकाल दूरगामी काही निर्णय घेण्याकरता आजचा जो दिवस आहे खूपच चांगला राहील याचप्रमाणे मित्रपरिवाराबरोबर भेटीकाठी होणं त्यांच्यावर कुठे बाहेर गेलेलांचा योग संभवतो काही चांगले उत्तम लाभसुद्धा संभवतात याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये जर तुम्ही कोणी रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो त्याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर तुमचे अंदाज बरोबर ठरतील एकंदरीत आजचा जो दिवस आहे तुमच्यासाठी अतिशय भाग्यशाली अशाच प्रकारचा असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे रास मीन राशीच्या आठव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या द्वितीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे वेयातल्या शनिबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे लाभातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे आणि दशमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे आजच्या दिवशी तुमच्या लाभातला बुध आणि तुमच्याच राशीतला नेपचून हे परस्पर लाभयोग करणार आहेत आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील थोडं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील थोडीशी धावपळ वगैरे जास्त होईल आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास आजच्या दिवशी डोकंवर करू शकतील मात्र आजच्या दिवशी तुम्हाला अनपेक्षित इझी मनी ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचे काही उत्तम लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले सुद्धा महत्त्वपूर्ण काय घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील याचप्रमाणे येणारे दोन ते तीन दिवस दोन ते तीन दिवस तुमच्यासाठी अतिशय चांगले राहतील काही चांगले उत्तम लाभ अनपेक्षित होऊ शकतील विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील दिवस अतिशय चांगला आहे त्याचा संपूर्णपणे लाभ घ्या तर मित्रांनो हे होतं दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद